आदर्श गाव गावडेवाडी तसेच अवसरी खुर्द गावात आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांची सभा देखील घेण्यात आली. तसेच लहान शाळकरी मुलींनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग दाखवला. महिला दिनाच्या औचित्य साधत ग्रामपंचायत गावडेवाडी सरपंच सदस्य यांच्या नेतृत्वाखाली 14व्या वित्त आयोगातून स्त्री जन्माचे स्वागत म्हणून सन 2017 ते 2019 पर्यंतच्या महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले आहे अशा महिलांना प्रत्येकी 1500 रुपयांचा धनादेश तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच छायाताई गावडे, ग्रामपंचायत सदस्य आशाताई तळेकर, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडीच्या महिला शिक्षिका, ग्रामपंचायत सेविका दीपाली थोरात तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव प्रतिनिधी मिलिंद टेमकर आणि मनोज तळेकर यांनी. माझे नाव अक्षर जालिंद टेमकर आहे. मी आता 4वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शासन देवळा आहे. माझे नाव जिजाबाई शहाजी भोसले आहे. मी माझा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. माझ्या आईचे नाव महासरान, तर माझ्या वडिलांचे नाव मुलींची पहिली शाळा पुण्याच्या बुधवार पेठेच्या भिडेवाड्यात सुरू केली. नमस्कार, माझे नाव अंकिता सुभाष शिंदे. मी आता 4वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद. आज महिला दिनाचं औचित्य साधून आपण सगळे एकत्र जमलो. प्रथमतः आपलं सगळ्यांचं स्वागत. दुसरं की प्रथमतः आपण आपल्याला इथपर्यंत पोहोचवणाऱ्या किंवा ज्यांनी आपला मैलाचा दगड ठेवला अशा आपल्या सावित्रीबाई फुलेंना पहिला अभिवादन करूया आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. पहा, जगामध्ये पहिल्यांदा महिला दिन क्लारा झेटकी या नावाच्या महिलेने 1853 साली सुरू केला. नंतर नॉर्वेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जो कॉटन किंवा आपण कापड कारखाना म्हणतो त्या ठिकाणी पहिल्यांदा महिलांनी उठाव तयार केला आणि त्यातून निर्माण झालं की महिलांना जे अधिकार आहेत, हक्क आहेत या सर्वांची जाणीव व्हावी यासाठी हा दिन दरवर्षी साजरा करण्यात यावा म्हणून तो साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये तो 1943 साली हा साजरा केला जाऊ लागला. पहा, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरी असी असं म्हटलं जातं ते उगच नाही. स्वर्गाहून श्रेष्ठ कोण कोण असतं? आपली जननी असते आणि जन्मभूमी असते. म्हणून सगळ्यांनी ध्यानात ठेवा, फक्त या एकाच दिवशी आपण महिलांचा किंवा स्त्रीचा सन्मान करणं उचित होणार नाही किंवा क्रमप्राप्त होणार नाही. त्यासाठी रोजचा दिन हा महिलाला जर आपण आदर देऊन साजरा केला किंवा तिला आदर दिला तर आपलं जीवन हे नेहमीच सक्सेसफुल ठरेल याच्यात काही शंकाच नाही. ध्यानात घ्या, जे जे ज्यांनी ज्यांनी आपल्या महिलांना आदर दिलाय ते किती उच्च पदावर पोहोचले हे आपल्याला माहिती आहेच आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामाग कुणाचा हात असतो हे पण आपल्याला माहिती आहे की एका स्त्रीचाच हात असतो. आपण जर पाहिलं, नारी को मत निंदो नारी नरकी खान जिस खान से पैदा हुए राम कृष्ण हनुमान, तर ह्या सगळ्या आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी माहिती आहे. दुसरं, पतिव्रतेची पुण्याई परमपापकी पाप्याला परमेश्वराच्या पावनाशी येऊन पोहोचवते एवढी ताकद आपल्यामध्ये आहे, मग आपण आपल्याला अबला का म्हणायचं? म्हणून प्रत्येकाने स्वतःतल्या स्त्री शक्तीला ओळखा आणि त्याप्रमाणे वागा. कुठलीही महिला किंवा कुठलीही आपली विद्यार्थिनी मागे राहता कामा नये, घाबरता कामा नये, समाजाच्या पुढे आलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे गेलं असलं किंवा असलंच पाहिजे. पहा, आणखीन एक म्हणजे 4 लाईन आठवतात म्हणून सांगते. आतापर्यंत होते सबला, आतापर्यंत होते सबला आपला, आता झाले सबला, आता झाले सबला, तोडूनी तोडूनी शृंखला बांधते स्वप्नांचा बंगला. मी आहे सगळ्या क्षेत्रात माझा नंबर पहिला, मी आहे आजची महिला, आजची महिला. तर काय ते आपण जे काही करतो ते इतकं अव्वल आणि इतकं इतरांपेक्षा वेगळं असावं की त्यासाठी आपल्याला जगाने ओळखावं. आपण आपलं अस्तित्व निर्माण करा. कोण घरी येऊन किंवा तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही या पुढं या किंवा तुम्हाला तुमचा सन्मान करतील किंवा तुम्हाला जास्त काय प्राधान्य देतील, तर ते आपलं आपण स्थान निर्माण करा. कते जगातल्या ज्या 1 नंबरच्या स्त्रिया आपण पाहिल्या त्यांनी किती कष्ट सहन केले. साधा आपल्या त्या डॉक्टर आनंदी, त्याच्यानंतर आपल्या हिवर आपल्या घेतल्या सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा किती हाल सहन केले, समाजाचे टचके टोमणे शेणगारा सहन केला आणि म्हणून आजचा दिवस तुम्ही आम्ही सगळे पाहतोय, आज इतकं बिंदासपणे इथं वावरतोय. तर हा त्या महिलांचा विजय आहे आणि त्यांच्या त्या महिलांच्या विजयासाठी त्यांच्या कार्याला आपण प्रणाम करावं किंवा त्यांच्या कार्याप्रमाणे आपण कार्य करावं यासाठी हा जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो. सगळ्यांनी या महिला दिनाच्या चांगल्या शुभेच्छा पॉझिटिव्ह किंवा आपण काय म्हणू त्याला सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढील आयुष्यासाठी वाटचाल करावी.
त्याचबरोबर कायम त्याला ठेवा की आपण एक जरी नारी असलो किंवा महिला असलो तरी आपल्यात फार मोठी शक्ती आहे चांगलं घडवण्याची आणि वाईट घडवण्याची. त्यामुळे समाजात जे चांगलं देता येईल तेवढं द्या, कारण निर्मितीची शक्ती फक्त आपल्याकडे आहे, हे ध्यानात घ्या. आणि हे जग खूप सुंदर आहे, त्यामुळे हे सुंदर जग आणखीन आपण आपल्या शक्तीने आपल्या कार्याने सुंदर करूया. आणि तुम्हाला भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा देते, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.